प्रभास फिल्म संग्राम नाईक प्रस्तुत स्टाईल आयकॉन इंडिया 2023 ही स्पर्धा नुकतीच कोल्हापूरमध्ये पार पडली आणि ही अशी ही स्पर्धा कोल्हापूरमध्ये प्रथमच झाली आणि या स्पर्धेला राज्यातून विविध ठिकाणहून स्पर्धक आले होते. नेहमीप्रमाणे कोल्हापूरकरांनीच यावेळी स्पर्धाची बाजी मारली. तर आज या स्पर्धेची विनर आज आपल्या सोबत आहेत. तर सर्वप्रथम तुमच्या सर्वांचं स्पीड न्यूजमध्ये स्वागत आहे आणि तुमच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा की तुम्ही इतक्या मोठ्या स्पर्धेचे विनर झालात. तर सर्वप्रथम तुम्ही आपली ओळख करून द्या. माझं नाव अमृत कृष्णनाथ पाटील, मी एक प्रोफेशनल फोटोग्राफर आहे आणि मी वाशीचा आहे. माझं नाव हर्षी वाखरेकर, मी कोल्हापूरची आहे, मी बी ए स्टुडंट आणि मॉडेल आहे. माझं नाव स्वरूप गुंडे, मी एक प्रोफेशनल सिनेमॅटोग्राफर आहे आणि मॉडेलिंग करतो. नमस्कार, मी सौज्वला मनीष पटेल, मी एक सामाजिक कार्यकर्ती आहे, तसेच माझ्या सांस्कृतिक कार्यात मी सहभागी असते. नमस्कार, मी स्मिता पाटील, मी प्रोफेशनली टीचर आहे, मी एक सिंगर आहे, मी डान्सर आहे, मी कोरिओग्राफर आहे, मी मेकअप आर्टिस्ट आहे आणि सगळ्या गोष्टीतली मी आर्टिस्ट आहे. नमस्कार, माझं नाव ममता दीपक कांडकेकर, मी एक कॉमेडी क्वीन आहे, मला ऍक्टिंग करायला आवडते आणि मी हाऊसवाईफही आहे. तर खूप छान, अगदी सगळ्यांनी आपली ओळख खूप छान करून दिली. तर अमृत, तू सांग की या एवढ्या मोठ्या स्पर्धेचा तू विनर झालास, तर तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती? पहिल्यांदा 2 मिनिटं मला असं वाटलं की हे स्वप्नच आहे आणि खूप भारी वाटत होतं मला तेव्हा आणि आज आजपर्यंत स्ट्रगलचा ते यश मिळालं मला. तर उज्ज्वला, तुझा हा स्टाईल आयकॉनचा प्रवास कसा होता? नक्की, स्टाईल आयकॉन इंडिया माझ्यासाठी खूपच मोठं एक, आपण म्हणतो ना की नाही मला हे घडायचंच आहे त्याच हिशोबाने, कारण मी महाराष्ट्र लेवलची स्पर्धा केली, स्टाईल आयकॉन फेस ऑफ कोल्हापूर पण झाले, मग माझं लक्ष इंडियावर नक्कीच होतं आणि त्या पद्धतीने मी तयारी केली होती आणि आज मी स्टाईल आयकॉन इंडिया याची विनर आहे, याचा मला खूपच आनंद होत आहे. तर हर्षवी, तू या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलीस आणि विनरही झालीस, तर तुला या स्पर्धेसाठी कोणाकोणाचं मार्गदर्शन लागलं? मोस्टली पप्पा मम्मींचं आणि अक्षय मोरे सरांचं, ह्याच्या आधी पण केलं मी, त्यांच्यामुळेच केलं. अच्छा, तर तुला मृणाल कसं, म्हणजे घरच्यांचा सपोर्ट कसा होता तुझ्यासाठी? खरं सांगायचं तर मी एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच उतरली आहे. मी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतले आहे पण मला तिथे यश मिळालं नाही. खरं या स्पर्धेमध्ये उतरायचं त्याच्यासाठी मला मुख्य म्हणजे माझी 2 लहान मुलं असताना माझ्या नवऱ्याचा सपोर्ट मिळाला. नवरा म्हणला जा तू, तू यश घे, आणि मला तिथं जाताना नवऱ्याचा सपोर्ट मिळाला, त्यामुळे नवऱ्या घरातल्यांचा सपोर्ट आहे म्हणून मी इथपर्यंत हे आज ध्येय पार करू शकले आणि अशा अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन यश मिळवेन. अच्छा, तर स्मिता, तू एक ब्युटिशियन आहेस, तर तू या क्षेत्राकडे कशी वळलीस? ॲक्च्युली मॅम, सांगायचं झालं तर मी एक NCC कॅन्डिडेट होते स्कूल टाईम आणि कॉलेज टाईममध्ये, त्यामुळे माझ्या चालण्यावरती इतका विश्वास होता. चालणं इम्प्रूव्ह होणं म्हणजे NCC थ्रू स्टार्ट झालं. त्यानंतर मी ते मॉडेलिंगमध्ये मी तो चालण्याचा स्किल जो आहे तो डेव्हलप केला आणि यामध्ये नक्कीच मला म्हणजे त्यामध्ये स्कोप मिळत गेला. थँक्स लॉट फॉर दॅट फील्ड. अच्छा, तर स्वरूप, तू ही स्पर्धा प्रथमच केलीस का याआधी आणि तू कोणत्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलं होतंस? नाही, स्पर्धा माझी प्रथमच होती आणि या स्पर्धेत मला यश मिळालं याचा मला गर्व आहे आणि हार्डवर्क ऑलवेज पेज ऑफ. अच्छा, म्हणजे एकूण टोटल तुमच्या सगळ्यांचा स्टाईल आयकॉन इंडियाचा प्रवास अगदी खूप छान झालेला आहे. तर पुढील ध्येय तुमचं काय असणार आहे? माझ्या आता मला इंटरनॅशनल शो मध्ये जायचं आहे, मला त्यामध्ये पण विन व्हायचं आहे. मला ह्याच्या अगोदर मी खूप स्ट्रगल केले आणि आता इथून पुढे पण करेन आणि मला त्याचं पण विन व्हायचं आहे. अच्छा, आपल्यामध्ये एखाद्याचा टॅलेंट असेल तर तो दाबून नाही ठेवला पाहिजे, त्याला एक्सप्लोर केलं पाहिजे, त्याला पंख फुटू दिले पाहिजेत मॅम, की आपल्याला बघून आपल्या पाठीमागचा जो आहे तो ऍक्नॉलेज करून आपल्याही पुढे जाण्यासाठी स्वप्न बघावा आणि ऑब्व्हियसली त्यांनी पुढे जावं आणि आपला आदर्श नेहमी घेतला पाहिजे. अच्छा, तर उज्ज्वला तू काय सांगशील? नक्कीच, कारण मॉडेलिंग क्षेत्राकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे, कारण मॉडेलिंग म्हणजे प्रत्येक आज महिला म्हणून तर त्यांच्याकडे एक बघण्याचा आपण एक वेगळा म्हणतो ना
की यांचा या दृष्टीतून हे बरोबर असू शकतं नसतं, पण मला भविष्यात ना पुढे जाऊन मला जास्तीत जास्त महिलांना या प्रवाहात आणायचं आहे. कारण तुम्हाला स्टेज दिल्याशिवाय तुम्ही स्वतःला सिद्ध नाही करू शकत. तर थोडंसं ना या पण दृष्टीने मॉडेलिंग क्षेत्रामध्ये तुम्ही छोट्या छोट्या स्पर्धातून पुढे या किंवा स्वतःला सिद्ध करायचा प्रयत्न करा. पण नक्की तुमचा आत्मविश्वास वाढवतो तो हा स्टेजच आहे असं मला वाटतं, आणि मी त्या दृष्टीने माझं कार्य नक्की करेन. खूप छान. तर तू याच्या आधी खूप स्पर्धा केलीस, तर तू आजच्या पिढीला काय संदेश देशील? नक्की, खरंच मी खूपच स्पर्धा केले की एक एक वेळेला मी स्वतः दादा कोंडकेची भूमिका साकारले. मी धनगर सुद्धा झालेली आहे. कारण का होतं की आपल्यात कुठेतरी प्रत्येकाच्यात एक अभिनय दडलेला आहे, फक्त त्याला एक आपण बाहेर काढायची गरज आहे. मग त्याला तुमच्या घरच्यांचा सपोर्ट असतो किंवा तुमची मित्रमंडळी असतात. आणि नक्कीच तुम्ही जेव्हा स्वतःला आतल्या साईडने जेव्हा तुम्ही विचाराल की अरे मी काहीतरी करू शकते, तर तुम्ही नक्की आता तुम्ही पाऊल पुढे टाकायला पाहिजे. आणि आजची पिढी जर आपण म्हणतो की तुम्ही फक्त एक आपण बाहेर टीव्ही किंवा सोशल मीडिया यात गुंतून न जाता तुम्ही स्वतःला एक सिद्ध करायचा प्रयत्न करा. तुम्ही जेव्हा बाहेर पडाल तुम्हाला बाहेरचं कुणीही म्हणणार नाही की तुम्ही स्वतः पुढे जा. तुम्हाला स्वतःच स्वतःला घडवायचं आहे या विचारांची मी आहे. आणि नक्कीच आजची पिढी या प्रवाहाकडे वळली पाहिजे. यासाठी जेवढं प्रबोधन करता येईल तेवढं मी नक्की करेन. खूप छान. आणि तुम्हाला सर्वांना पुढच्या भविष्यासाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 टीम वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुम्ही आमच्या स्टुडिओला भेट दिलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच.